राज्य सरकारने शेतकऱ्यांची केलेली फसवणूक, कसवी कर्जमाफी, अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासन दिलं 25,000 देतो, 50,000 देतो, एक नवा पैसा दिला नाही, आणि ताज्या भाज्याने केलेल्या कर्जमाफीमध्ये 2 महिन्यामध्ये केवळ 15,000 शेतकऱ्यांची यादी ही काल त्यांनी लावली. म्हणजे साधारणपणे आपण जर हिशोब लावला तर महिन्याला 7,500 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा हा एक रेकॉर्ड यांनी केला आहे. आणि याच गतीने जर कर्जमाफी द्यायची ठरली तर ते जो दावा करतात 35 लाख लोकांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत, त्याला कदाचित या गतीनं 400 महिन्यांपेक्षा जास्त महिने लागतील. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे, ज्या गावांमध्ये आता याद्या लावल्या आहेत किंवा ज्या गावांच्या याद्या डिस्प्ले केलेल्या आहेत त्यातनंही लक्षात येत आहे 25% शेतकरी गावातले त्याच्यामध्ये कव्हर होत नाहीत. मी सभागृहामध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या एका गावाची माहिती दिली की ज्या गावामध्ये 1800 शेतकऱ्यांपैकी केवळ 192 लोकांची नावं ही त्या कर्जमाफीच्या यादीमध्ये आलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होते आहे, शेतकऱ्यांची फसवणूक होते आहे, शेतकऱ्यांना सांगून देखील मदत दिली जात नाही आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये माता भगिनींवर जे अत्याचार वाढलेले आहेत त्याही संदर्भात आज आमच्या महिला आमदारांनी प्रचंड त्या ठिकाणी निषेध केलेला आहे आणि सभागृहात आम्ही सर्वांनी तो देखील मुद्दा मांडला आहे. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरता महिलांवरचे अत्याचार थांबले पाहिजे याकरता आज आम्ही सभागृहाचं कामकाज हे दिवसभराकरता या ठिकाणी बंद पाडलेलं आहे. सरकारला आम्ही सांगितलं आहे की सरकार जोपर्यंत ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत अशा प्रकारे सभागृह चालवून त्याचा नेमका फायदा काय आहे. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील ऑफिससमोर भारतीय जनता पक्षाचं धरणं आंदोलन चाललेलं आहे. या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे विषय हे आम्ही सरकारपुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आणि आमचा संघर्ष महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर हा सातत्याने असाच सुरू राहणार आहे. आज मुंबईमध्ये आझाद मैदानावर देखील या ठिकाणी आम्ही निश्चितपणे धरणे आंदोलन करतो. संध्याकाळी 6 वाजता आम्ही माननीय राज्यपालांची भेट देखील घेणार आहोत आणि त्यावेळी जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यातल्या 50,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपलं एक पत्र कर्जमाफीच्या संदर्भातलं या ठिकाणी दिलेलं आहे, ते आम्ही माननीय राज्यपालांना सुपूर्द करणार आहोत. आणि कशाप्रकारे फसव्या कर्जमाफीतून शेतकऱ्यांना फसवलं जात आहे हे देखील या ठिकाणी राज्यपाल महोदयांसमोर आम्ही मांडणार आहोत. जेवढ्या चौकशा या सरकारने लावायच्या त्या सगळ्या चौकशा त्यांनी लावाव्या. निश्चितपणे कुठेही गैरव्यवहार त्यांना आढळत असेल तर त्यांनी ती चौकशी लावावी, चौकशी पूर्ण करावी. या ठिकाणी केवळ पेपरांना आणि माध्यमांना बातम्या देण्याकरता अशा प्रकारच्या कोई आधिकारिक जानकारी ली नहीं है, मैं जानकारी लेकर उसको पूरी बात देवेंदी जिस तरीके से इस पूरे कर्ज माफी को कर्ज मुक्ति का नाम दिया जा रहा है लगातार दिलं असेल मी काही त्याला असत्य म्हणत नाही, शेतकऱ्यांवर मी अविश्वास दाखवत नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांना मिळालं नाही त्यांचा आक्रोश हा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचणार आहे का की केवळ ठरलेले शेतकरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत आणि जे आक्रोश करतायत असे लाखो शेतकरी जे आहेत त्यांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत कोण पोचवेल तो आम्ही पोचवणार. गोंधळामध्ये हे विधेयक मंजूर केलेलं आहे, सरकारचं डेस्परेशन याच्यात दिसत आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या निवडणुका थेट करण्याचा निर्णय आम्ही जो घेतला होता सरपंच परिषदेच्या आग्रहाखातर घेतला होता. गावोगावातनं प्रत्येक गावातनं सरपंचांची मागणी होती, पण या सरकारच्या लक्षात आलं की थेट सरपंच जर निवड केली तर सरकारला मॅन्युप्युलेशन करता येत नाही. जर त्या ठिकाणी सदस्यातनं निवडायचं असेल तर सरकारला दबाव तयार करता येतो, सरकारला इतर माध्यमांचा पैशाचा वापर करता येतो.
आणि त्या माध्यमातून ग्रामपंचायतीवर कब्जा करता येतो आणि म्हणून थेट आपले सरपंच निवडून येऊ शकत नाहीत हे माहिती असल्यानेच अशा प्रकारचं विधेयक हे त्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे. आपल्याला माहिती असं त्यांनी घोषणा केल्यापासून कालपर्यंत जवळजवळ सगळ्या सरपंचांनी आणि ग्रामपंचायतींनी मोठ्या प्रमाणात ठराव करून सरकारकडे पाठवले आहेत की थेट सरपंचाची निवड हीच योग्य आहे. परंतु हे सरकार मनमानी करते आहे, कुठल्याही प्रकारे सरपंचांचं ऐकायचं नाही, गावातल्या सदस्यांचं ऐकायचं नाही, अशा प्रकारच्या मनमानीतनं हे केलेलं विधेयक आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे सरपंचांच्या अधिकाराचा गळा घोटणारं अशा प्रकारचं विधेयक आहे आणि म्हणूनच गोंधळात त्यांनी ते पास करून घेतलं. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.